पुणे शहर आणि परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. अवकाळी पावसामुळे पुणेकरांचे अक्षरशः हाल झाले. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीही जाम झालंय. सिंहगड रोड, तळजाई टेकडी या ठिकाणी गारपीट झाली. पुणे महानगरपालिकेने रस्त्याची कामं केली नाही आणि त्यामुळे हे पाणी जमा झालं असा आरोप पुणेकरांनी केलाय. या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली आहे. अकोला जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे अवकाळी पावसानं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे. 5000 अधिक हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. गहू, कांदा, टरबूज, पपई, लिंबू तसंच भाजीपाल्यांचं प्रचंड नुकसान झालंय. आतापर्यंत अवकाळी पावसामुळे 16 जनावरं दगावली आहेत तर 46 घरांचं नुकसान झालंय. वाशिमच्या कारंजा आणि मानोरा तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाचं नुकसान झालं. उन्हाळी तीळ तसंच मूग, ज्वारी, कांदा, टोमॅटो पिकाला अवकाळीचा फटका बसला. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वर्धा जिल्ह्याला देखील अवकाळी पावसानं तडाखा दिला. सेलगाव, चिंचोली या परिसरात वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने स्वप्न ही त्रासदायक गुडघेदुखी आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी मोठं नुकसान केलंय. सेलगावमध्ये वादळामुळे संत्र्यांची 40 झाडं ही उन्मळून पडली तर चिंचोलीत पावसानं काकडीही खराब झाली आहे. बीडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. जोरदार गारपिटीमुळे कांदा चाळीच्या पत्र्यांची अक्षरशः चाळण झाली तर शेतीपिकासह घरातल्या वस्तूंचंही अतोनात नुकसान झालं. बागांमध्ये कैऱ्यांचा आणि चिकूचा सडा पडलाय. आंब्याच्या, डाळिंबाच्या तसंच चिकूच्या बागांचं प्रचंड नुकसान झालंय. अहमदनगरला अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे फळबागेचं प्रचंड नुकसान झालंय. कांदा, कलिंगड यासह संत्रा बागेला गारपिटीचा फटका बसलाय. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय. पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील 523 हेक्टरवरील पिकं मातीमोल झाली आहेत तसंच 112 घरांची पडझड झाली. 2 गुरं मृत्युमुखी पडली आहेत. रब्बीच्या पिकांना अवकाळीचा फटका बसला. अमरावती आणि अंजनगाव सुरजी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालंय. दरम्यान आणखीन 11 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही चिंता आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांना अवकाळीचा तडाखा बसलाय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या अवकाळीचा गहू, कांदा, द्राक्ष यांसारख्या पिकांनाही मोठा फटका बसणार असल्यामुळे बळीराजाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे 4 ते 5 ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. एका ठिकाणी रिक्षावर झाड कोसळल्यामुळे रिक्षाचंही मोठं नुकसान झालंय. मावळ तालुक्यात सलग 3 दिवस पाऊस पडतोय. पवना धरण परिसरात गारांचा पाऊस झाला. अचानक आलेल्या या गारांच्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. सध्या उन्हाळ्यामध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे अनेकांची चिंताही वाढलेली आहे. अवकाळी पावसामुळे वीटभट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उन्हाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये केल्या जाणाऱ्या या वीटभट्टी व्यवसायाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसतोय. कच्च्या विटा भिजून त्यांची माती होती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे आम्हालाही भरपाई द्यावी अशी मागणी वीटभट्टी व्यावसायिक करतायत. छत्रपतींचा विचार म्हणजे